एमपीएससी यूपीएससी किंवा कुठल्याही सिव्हिल एक्झाम मध्ये जायचं हे ऍस्पिरेशन नव्हतं आणि त्याहीपेक्षा मला नवराही नव्हता पाहिजे आणि इथून पुढचं तुम्हाला काय वाटतं त्याुट्यूबद्दल कुठली गोष्ट चालू शकते किंवा कुठल्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे आता मला खरं सांगा की तुम्ही पुस्तकातून आणि मसाल्यातून किती पैसे आहेत हे आम्ही <laughs> नाही हा पहिल्यांदाच मी सांगते हे फक्त इतकं एक्स्ट्रीम स्ट्रेच फिअर होतं चार लोकांत बोलायचं तर मी विचार करायचे कधी कधी हात थरथर कापायचे घाम फुटायचे इतकी माझी वाईट होती। तेरा hmm. ते चौदा जोवर जिओ इफेक्ट नाही आला भारतात तोवर आम्ही फूड जॉर्नर मध्ये चौघच कॉन्टेंट क्रिएटर होतो हे बाजूला ठेवायचं आणि जे करायचंय ते करायचं महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या मराठी रेसिपी चॅनलच्या ओनर किंवा आपण म्हणतो फाउंडर मधुराजी तुमचं महाराष्ट्रातल्या सगळ्यात इन्स्पिरेशन पॉडकास्टमध्ये स्वागत आहे मनापासून धन्यवाद <laughs> तर सगळ्यात आधी आम्हाला तुमची स्टोरी ऐकायला आवडेल सो so, स्टोरीपेक्षा uh, मी जर्नी असं म्हणेल okay. की आणि जी मी खूप एन्जॉय केली आणि हे दोन आहेत ना आयुष्यातले दोन एक्स्ट्रीम टप्पे मी आता बघतेय किंवा uh, विटनेस केलेत त्यामुळे मला असं वाटतं ना की असं कुठलीच गोष्ट नाही की uh, ज्या क्षणी मी एन्जॉय नाही केली म्हणजे माझ्या आयुष्यातलं एक फेज किंवा टप्पा असा होता की uh, घराची एकतर लहानपणापासून परिस्थिती जेमतेम होती अगदी लहान घरात आम्ही राहिलेलो आहोत लहान म्हणजे इतकं लहान की एक शंभर स्क्वेअर फीटचं घर होतं वाड्यामध्ये पुण्यामध्ये वाडा संस्कृती आहे जी अतिशय खूप सुसंस्कृत असं मी म्हणू शकेल वाड्यात मी लहानाची मोठी झाले शंभर स्क्वेअर फीटचं घर होतं जेव्हा आपण शंभर स्क्वेअर फीटच्या घरामध्ये राहतो तेव्हा आपण स्वप्न बघतो की वन रूम असेल तर वन रूम किचनमध्ये जाऊयात पण माझं दहावीचं वर्ष होतं आणि तेव्हा शंभर स्क्वेअर फूट वरून आमचा प्रवास थोडा उलटा झाला okay. आणि पन्नास स्क्वेअर फूट वर येऊन राहिला hmm. अक्षरशः आम्ही म्हणजे बेघर होतो okay. आणि म्हणजे ज्या पद्धतीने मध्ये दाखवतात की भांडी घेतली ती फेकून दिली कपडे hmm. फेकून दिले त्या पद्धतीने कारण ओनरशिपचे काही रूल्स इश्यूज हे सगळे होते आ, तर ते सगळं होतं आणि तिथून मग अगदी स्लॅबच्या खाली दोन पिलर पन्नास स्क्वेअर फीटचा डिस्टन्स त्याला पत्रे आणि त्या घरात आम्ही राहिलो जिथे प्यायच्या पाण्याची किंवा काही ॲक्सेस नव्हता म्हणजे बाकी ज्या आपल्या बेसिक मूलभूत सुविधा लागतात त्याही नव्हत्या त्यासाठी <laughs> बाहेर जावं लागायचं सो असा तो प्रवास होता आणि मग ओव्हरऑल मग घरची परिस्थिती बघून मग वयाच्या सतराव्या वर्षी मी ठरवलं की आता आपण काहीतरी करूयात की जेणेकरून okay. कुटुंबाला हातभार लागेल आणि त्यावेळेस तुमचं काही असं स्वप्न वगैरे काय होतं कारण अशा टायमाला काय होतं ना की आपल्याला समोर फ्युचर काही दिसतच नाही मग त्यावेळेस तुमचं काय होतं का की यार काय करायचंय तुम्हाला भविष्यामध्ये या बाबतीत खरंच मी, मी एक गोष्ट अगदी प्रामाणिकपणे सांगेल आणि मी खूप स्वतःला नशीबवान समजते की आईबाबांची जी शिकवण आहे लहानपणापासून म्हणजे आपल्याकडे एक मानस तयार झालेला आहे किंवा एक एक्झाम्पल सेट केलेलं आहे समाजाने की अमुक तमुक च्या पुढे गेलं की तू यशस्वी झाला किंवा अशा चौकटी आखून दिल्यात की पैसा जास्त कमवला तरच तू यशस्वी नाहीतर नाही म्हणजे तुम्ही मग काहीही करत असा सो हे, हे मानदंड आईबाबांनी आमच्यासाठी कधी नाही सेट केले okay. मला कधीच आठवत नाही की गाईड आणून दिलं आहे किंवा एकवीस अपेक्षित आणून दिलं आहे आम्ही कुठल्याच कोचिंग क्लासला नव्हतो मार्क कमी पडले तरी चालतील पण जे समजलं आहे तेवढं करा तेवढं लिहा आणि तेवढे मार्क पडले तरी आम्ही खुश आहोत okay. तुम्हीही आनंदी राहा पण जे काही करताय ते स्वकर्तृत्वावर करा आणि दुसऱ्याच्या पुढे म्हणजे आपण म्हणतो ना की दुसऱ्याच्या पुढे गेलो म्हणजे आपण यशस्वी झालो आणि तो जर आनंद असेल तर तो फार विकृत आनंद आहे हे अगदी लहानपणी <laughs> आईबाबांनी मनात रुजवलं त्यामुळे okay. हे स्वप्न कधी पाहिले नाही की अमुकच अचीव करायचंय तमुकच अमुकच अचीव करायचं हे प्रेशर नव्हतं आणि त्यामुळे हे कधीच संस्कार रुजले नाही की, प्रेसर 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 की? आ, ते अचीव करायचंय ते एक्स्ट्रॅक्ट करायचे जे काही करायचं आहे मग नंतर गुरु आहेत श्री अविनाश धर्माधिकारी सर की तुम्ही जे क्षेत्र निवडलं आहे त्यामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत काम करा okay. हेच तुमचं यश आहे त्यामुळे ते लहानपणापासून संस्कार कुठे ना कुठे रुजत गेले त्यामुळे ही स्वप्न कधीच नाही बघितली की मी पन्नास स्क्वेअर फूटच्या घरात राहते आणि आता मला माझं स्वप्न आहे किंवा मी टार्गेट गोलसेट केलं की मला पाच हजार स्क्वेअर फूटच्या घरात राहायचं <laughs> अशी स्वप्न नाही बघितली आयुष्याच्या ज्या ज्या टप्प्यावर जे जे चॅलेंजेस आले त्या त्या वेळेला त्या त्या परिस्थितीनुसार जे जे करणं गरजेचं आहे ते करत गेले आणि उत्तम प्रतिभावंत की हे आलंय ना की आता ही जबाबदारी आली आहे तर ती पार पाडायची okay. हेच करत गेले आणि मग कॉमर्स झालं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं पॅरल म्हणजे बारावीची एक्झाम सुरू होती तेव्हाच मी आ, इतकी परिस्थिती वाईट होते की एक्झाम सुरू असताना मी इंटरव्ह्यूला गेले होते इंटरव्ह्यू okay. द्यायला मग सर म्हणाले थांब थांब तू परीक्षा पूर्ण कर मग परीक्षा झाली त्याच्या पुढच्या दिवशीच मी जॉब जॉईन केला आणि तेव्हापासून मी मागे वळून नाही बघितलं तेव्हापासून आत्ताच अविनाश धर्माधिकारी सरांचं नाव घेतलं तर त्यांचं गायडन्स तुम्हाला कसं मिळालं कारण अविनाश धर्माधिकारी हे नाव महाराष्ट्रासाठी खूप मोठं आहे म्हणजे जे एम पी एस सीची यू पी सी तयारी करतात त्यांना सगळ्यांना माहिती आहे आणि तुम्हाला पर्सनल गायडन्स मिळालं ही खूप मोठी गोष्ट आहे मला खरंच मी खूप नशीबान समजते आणि खरंच मनापासून कृतज्ञता आहे कारण मला आता सांगता नाही कारण आपण ज्यांना गुरु मानतो ज्यांना फॉलो करतो म्हणजे वयाच्या जवळपास अठराव्या वर्षापासून सरांना फॉलो करते okay. सरांचं तेव्हा हो हो त्या ना खूप सारे ओपन सेमिनार्स व्हायचे वर्कशॉप व्हायचे सेशन्स व्हायचे परिस्थिती जेमतेम होती त्यामुळे पेड कुठली गोष्ट करणं शक्य नसायचं म्हणजे जेमतेम कॉलेजची फी पण मी जॉब करून लोन काढून द्यायची अशी परिस्थिती होती मग एफ टी पी फुकट ते पौष्टिक सकाळी घरातून बाहेर निघताना किंवा पडताना वृत्तपत्र घ्यायचं त्याच्यात बघायचं की आज कुठलं ओपन सेमिनार आहे <laughs> मग त्याच्यात पहिलं प्राधान्य सरांच्या असायचं okay. सरांचं मी एक एकही एकही सेशन मिस नाही केलं आणि अजूनही नाही करत okay. आता फक्त फिजिकली जाणं शक्य नाही होत तर ऑनलाईन डिजिटली मी अमेरिकेत असल्यापासून करतेय त्यामुळे एक म्हणतो ना की विचारांची प्रगल्भता स्पष्टता किंवा एक माणूस म्हणून तुम्ही परिपक्व होत जाणं हे जे संस्कार सगळे रुजत गेले ना लहानपणापासून त्याचं श्रेय सरांना आहे ओके आणि मग त्यावेळेस तुम्हाला असं नाही वाटलं का की आपल्याला असं एम पी एस सी वगैरे करायला पाहिजे खरंच नाही वाटलं माझं ते ॲस्पिरेशन कधीच नव्हतं एम पी एस सी यू पी एस सी किंवा कुठल्याही सिव्हिल एक्झाममध्ये जायचं हे ॲस्पिरेशन नव्हतं आणि त्याहीपेक्षा मला नवराही नव्हता पाहिजे त्या ही क्लॅरिटी खूप होती पण सरांचे जितके मी म्हणजे मी आय गेस तेव्हा एस वाय का टी वायला होते तेव्हा सरांची एक सिरीज आली होती आणि त्यातला एक दिवस होता जोनाथन लिव्हिंगस्टन सिगलवर ओके तेव्हापासून ते सरांनी ती स्टोरी नरेट केली होती तीन तास आणि तेव्हापासून त्या पुस्तकाची लेखकाची आणि त्या फिलॉसॉफीची इतकी मनावर रुजली आहे आणि ती फॉलो करायचा प्रयत्न करते ओके आणि मग त्यानंतर पुढचा प्रवास कसा होता एज्युकेशन नंतर लग्न झालं छान जॉब लागला मग लग्न झालं आणि अमेरिकेला गेलो तिथेही जॉब होता बँकेतला जॉब होता तो छान मी व्यवस्थित केला म्हणजे बँकेतही जॉबमध्ये छान अडचणी आल्या असेल ना कारण आधी गावाकडचं पुण्यातलं वातावरण डायरेक्ट असं आऊटसाईड म्हणजे तुम्ही याच्या आधी मला वाटतं की कधी गेला नसाल देशाच्या बाहेर आणि लग्न केल्यानंतर समजा फर्स्ट चॅलेंजेस असतात म्हणजे तुम्ही कुठलाही इव्हन महाराष्ट्रात जरी तुम्ही प्रांत ओलांडला तरी तुम्ही भाषेचे पदार्थांचे त्याचे चॅलेंजेस येतात तसंच शिकागोमध्ये आम्ही गेलो होतो आणि तिथे विंटरचा पीक होता जेव्हा आम्ही गेलो होतो तेव्हा आणि अक्षरशः म्हणजे बाहेर पडायचं तर बोलताना बोबडी वळायची इतकं ते थंडी म्हणतो थंडी असायची त्यामुळे जॉब करतानाही एकतर मी जॉब सोडला नाही मी प्रेग्नंट असतानाही नऊ महिने नऊ दिवस जॉब केला गुडघ्या एवढा स्नो असायचा आणि नॉर्मल लोकही तिथे मला असं वाटतं की त्यावेळेस काही गरज पण नव्हती म्हणजे तुम्ही जर असं ठरवलं असतं ठरवलं असतं तर मी थांबू शकले असते पण मी ठरवलं होतं की नाही जॉब शेवट आणि मी ठरवण्यापेक्षा तिथलं वर्क कल्चरच असं आहे okay. की ते प्रोत्साहन आपोआप मिळतं एक्स्ट्रीम वेदर कंडिशन शिकागोतला तिथे विंड पन्नास ते साठ मैल पर हे नॉर्मल आहे आणि मग त्या एक्ससेज म्हणजे त्या असे स्ट्रोलर वगैरे तुमच्या बॅग्स पण उडून जातात कधी कधी सिग्नल असे उकडून खाली पडतात त्या वेदरमध्ये जॉब केला मला पहिली काळ बँकेत आली आणि तिथून मी हॉस्पिटलला गेले होते सो हे सगळं होतं हे सगळं छान झालं आणि खूप पॅशनेटली गेलं जसं मी म्हणाले की जे काही हातात आत्ता आहे ना ते पूर्णपणे झोकून देऊन करायचं हे शिकवलं आहे त्यामुळे मग ते तसं होत गेलं आणि मग नंतर त्याच्या आधीच म्हणजे जॉब लीव होती मॅटर्निटी लीव्ह सो मॅटर्निटी लीव्हला जायच्या आधी माझ्याकडे मोकळा वेळ खूप असायचा कारण नवरा घरी यायला खूप वेळ लागायचा सकाळी सात साडेसातला गेला की रात्री दहा साडे दहा कारण तेव्हा आय टी पण पिकला होता आय टी कल्चर आणि त्यांचं कल्चर म्हणजे सोळा तास अठरा तास काम करायचं हे <laughs> नॉर्म्स होते okay. मग आता संध्याकाळचं स्वयंपाक केलं तरी अर्धा पाऊन तासात रॅपअप वेळात काय करायचं मग दोन हजार सातला ला मी ब्लॉग रायटिंग सुरू केलं okay, hmm. ब्लॉगिंग कारण तेव्हा हे सुरू जस्ट होत होतं स्टार्ट होत म्हणून मग ब्लॉग लिहायला सुरुवात केली घरात जे पदार्थ बनवायचे भरलं वांग आहे पिठलं आहे ठेचा आहे त्याचे छान खूप आवडला रेसिपी आणि मग ते करायचे मग हे करत करत असे बरेच दीड दोन वर्ष गेले आणि मग ती जेव्हा सुट्टीची वेळ आली तेव्हा लक्षात आलं की ब्लॉगिंगला थोडे रिस्ट्रिक्शन आहेत आणि तेव्हा युट्यूबची सुरुवात होत होती आणि मॅटर्निटीचा बराच पिरियड मला यूट्यूब एक्सप्लोअर करायला मिळाला कारण दोन हजार आठला जस्ट सुरू होत होतं आणि मग तेव्हा रेसिपीज मी सर्च करायचे तेव्हा साऊथ इंडियन रेसिपीज मिळायच्या पंजाबी गुजराती मिळायच्या पण ठेचा पुरणपोळी या रेसिपी सर्च केला तर एकही रेसिपी व्हिडिओच्या फॉर्म मध्ये नसायची त्याचं कारण असं आहे की दोन हजार नऊ साली हा सगळा कन्सेप्ट नव्हता की जो आत्ता आहे की कॉन्टेंट क्रिएट काही फाउंडेशन लेडाऊन नव्हतं रेफरन्स काय आहे दोनच जॉनरे होते एक म्युझिक ज्यामध्ये टी सिरीज सुरुवातीपासून लिडिंग आहे आणि फूडमध्ये तीनच कॉन्टेंट क्रिएटर होते एक साऊथ इंडियातून एक पंजाब आणि एक गुजरातमधून okay. जे त्यांचं त्यांचं स्टेट रिप्रेझेंट करायचं मग मी विचार केला की आपण का नाही आपणही आपले मराठमोळे पदार्थ एका मस्त प्लॅटफॉर्मवर घेऊन येऊयात आणि म्हणून अगदी या शुद्ध हेतूने मधुराज रेसिपीची सुरुवात झाली आणि मग माझी पहिली रेसिपी भरलं भांग होती आणि मग मागे वळून नाही पाहिलं कारण काय होतं ना जेव्हा तुमच्या हातात तुमचं सगळं स्वप्न पूर्ण होणाऱ्या गोष्टी असतात की छान जॉब आहे बरोबर ज्या जॉब तुम्हाला फ्युचरचं टेन्शन नाही आहे तुम्ही डॉलरमध्ये कमावताय तिथे आणि कमावू शकता मला वाटतं युट्यूबहून रेव्हेन्यू तुम्हाला मिळालाच नाही कारण तुम्ही सुरुवात केली होती तो जॉब सोडून युट्यूब करायचं आहे मग हा डिसिजन कसा समजा हा अगदी विचारपूर्वक केला होता कारण मी वयाच्या सतराव्या वर्षापासून जॉब करते okay. त्यामुळे त्याला करून बघू होईल का नाही हे नव्हतं आणि नाईन टू सिक्स जॉब रुटीनपासून मला थोडा ब्रेक हवा होता अगदी टू बी ऑनेस्ट सांगायचं तर त्यामुळे मग पूर्ण विचारपूर्वक की सतराव्या वर्षापासून ते आता इथपर्यंत मी जॉब केलेला आहे त्यामुळे इनफ फंड्स होते okay. आ, सेविंग्स होते ऍसेट्स बिल्ड झाल्या होत्या की जेणेकरून मी जरी आता एक दोन वर्ष काही अर्ण न करता जरी काम केलं तरी मी सर्वाय होऊ शकते ही क्लॅरिटी होती विचारांची म्हणजे त्यामुळे मग आणि काही पॅरल आम्ही गोष्टीही सुरू केल्या होत्या की जसं आपण आता बोललो की प्लॅन बी हवा इन्कमचा दुसरा सोर्स पण हवा सो या दोन्ही गोष्टी की जिथून प्लॅन बीतून मला एक फिक्स इन्कम येईल की जेणेकरून ते फ्रस्ट्रेशन रिलीज नाही होणार की मंथली मला इतकी सॅलरी येते बँकेत ती पूर्ण बंद होते सो मग त्याच्या बेसिसवर माझं यूट्यूब सुरू झालं इथं एक क्वेश्चन विचारायचं आहे मला की आपल्या ज्या महिला असतात समजा ते लवकर असं लोक बाहेरच्या लोकांसमोर येत नाही कारण आपली संस्कृती तशी आहे समजा मला असं वाटतं त्या त्यावेळेस तर जास्त काही यूट्यूब एवढं फेमस पण नव्हतं मग तुम्हाला अशी भीती नाही वाटली का की आपण कॅमेरावरती व्हिडिओ बनवू मग काय होईल समजा कारण हे आपले लोक घाबरतात ना महिला विशेषतः घाबरतात मग त्यावेळेस कसं केलं म्हणजे मला खरंच भीती नाही वाटली <laughs> खरंच मी कधीच मला इत इतकं एक्स्ट्रीम स्टेज फिअर होतं चार लोकांच बोलायचं तर मी विचार करायचे कधी कधी हात थरथर कापायचे घाम <laughs> फुटायचे इतकी माझी वाईट अवस्था होती पण मला असं जे वाटतं जेव्हा पॅशनचं एखादी गोष्ट तुम्हाला मिळते ना तेव्हा या सगळ्या गोष्टी दुय्यम होऊन जातात आणि <laughs> माझ्या बाबतीतही तेच झालं ते की मला ते एक गोल सेट होतं की मराठमोळे पदार्थ आणायचे तर करायचं तर करायचं म्हणजे जसं मी सुरुवातीला सांगितले एखादी गोष्ट करायची तर करायची ती झोकून देऊन करायची आणि नो लुकिंग बॅक तिथे तेव्हाही मी आठवड्याला सहा रेसिपीज आणि पहिल्या महिन्यात अशा शंभर रेसिपीज पोस्ट केल्या होत्या तेव्हा <laughs> दोन हजार नऊला <laughs> आणि इतकं क्रेझी होतं ते काहीच माहिती नव्हतं मला काहीच नाही मला मैत्रिणीने ट्रायपॉड दिला कारण नवऱ्याकडून कॅमेरा हातात धरून शूट करणं शक्यच नसे का ही वॉज नंट अवेलेबल मग मैत्रिणी म्हणाली घे ग तू ट्रायपॉड घेऊन बघ आणि आम्हाला म्हणजे आमच्या जनरेशन आता मी म्हणते <laughs> <laughs> की हात दाखवून कुकिंग करणं म्हणजे फार कमी कमीपणाचं म्हणजे बराच आपण व्हिडिओ बघतो की कॅमेरासमोर येत नाही फक्त हात दाखवून तर ते मला खूप कमीपणाचं वाटायचं की का <laughs> मग मी तो फ्रंट मास्टर कॅमेरा सेट करायचा <laughs> सिंगल कॅमेराच होता तो सेट करायचा सुरुवात करायची बोलायचं असं असं करायचं आणि आता मी फोडणीत मोहरी घालते की तिथे तो कॅमेरा बंद करायचा तो परत पॅनवर आणायचा ती बेसिक फोडणी घेऊन द्यायची की जेणेकरून ते टू कॅमेरा शूट वाटेल <laughs> आणि मग एडिटिंगची आयडिया नव्हती मग एडिटिंग सॉफ्टवेअरसाठी मग आम्ही फ्री व्हर्जन्स डाउनलोड करायचो ते तीस दिवस वापरायचे अनइन्स्टॉल करायचे परत असं करत करत सहा करायचं असले तर मार्ग आपोआप सापडत असं करत करत सहा महिने केले मग सहा महिने केल्यानंतर मग थोडा कॉन्फिडन्स आला आणि मग आम्ही मग प्रॉपर मग मा okay. माईक घेतला किंवा कॅम्पकॉर्डर तेव्हा डिजिटल आला नव्हता डीएसएलआर नव्हते मग कॅम्पकॉर्डरवर शूट केले मी बरेच वर्ष मग लाईट्स घेतले असं सगळं केलं ओके हो आणि त्यावेळेस पैसे वगैरे मिळाले होते सहा महिन्यांमध्ये वर्षभर पैसे नव्हते मिळाले सहा महिने सो पूर्ण वर्ष गेलं होतं सहा महिने फक्त मला मॉनिटायझेशनला अप्लाय करण्यासाठी गेले त्यानंतर जेव्हा मॉनिटायझेशन आलं त्यानंतर तीन चार महिने वेळ जायचं ते अप्रुव्हलला यायला आणि तेव्हा गुगलसाठी पण हे चॅलेंज होतं की ऍडव्हर्टिजर्स आणायचे त्यांना कन्व्हिन्स करायचं त्यामुळे तो सगळा वेळ गेला पण जेव्हा सुरू झाला तेव्हा ते फुल फ्लेश सुरू झालं कारण चौघच आम्ही कॉन्टेंट <laughs> क्रिएट होत टील <laughs> मला असं वाटतं तेरा ते चौदा जोवर जिओ इफेक्ट नाही आला भारतात तोवर आम्ही फूड जॉनरमध्ये चौघच कॉन्टेंट क्रिएटर होतो आजकाल म्हणजे लोकांना असं वाटतं ना की म्हणजे ज्यांना माहिती आहे त्यांना असं वाटतं की यूट्यूब म्हणजे पैसा आणि तुम्ही एक वर्ष बिना, बिना आ, एक तुम्हाला म्हणजे बिना पैशाचं काम करत होतात तर जी ऑडियन्स असेल त्यांना काय सांगाल की ज्यांना यूट्यूबवर व्हायचं आहे समजा त्यांच्यासाठी तुमची काय ॲडवाईस असेल फक्त यूट्यूबर नाही तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा कुठलीही गोष्ट तुम्हाला करायची असेल ना तर त्याचा पैसा एक आहे म्हणजे तो विचार केलाच पाहिजे पण तुम्ही जे काम करताय त्यासाठी तुम्ही सक्षम आहात का पहिली गोष्ट त्याला तुम्ही न्याय देऊ शकता का या सगळ्या गोष्टींचा पण विचार केला पाहिजे कारण काय होतं ना जसं आपण सुरुवातीलाच बोललो की जर एक एक्झाम्पल सेट झालं की सपोज फैसूचा रील्स जात आहेत थ्री मिलियन फोर मिलियन तेच जर आपण टार्गेट सेट करून किंवा त्याच्याकडे बघून आपलं कॉन्टेंट क्रिएशन सुरू झालं तर डिसअपॉइंटमेंट होते बरोबर त्यामुळे आपल्याला काय करायचंय आपला हेतू प्रामाणिक असेल आपल्याला जे करायचं त्याची क्लॅरिटी असेल तर तिथे मागे वळून नाही बघायचं आणि आपलं शंभर टक्के द्यायचं पुढचे रस्ते आपआप क्लिअर होतात आणि सगळं आपआप साध्य होत झालं हो तर ओके तर इथं मला असं विचारायचं आहे की आता तुम्हाला पाहून अनेक महिला आल्या असतील समजा यूट्यूबमध्ये की मधुरताईनसारखं आपण पण करू कारण बेसिकली कसं असतं महिलांना यूट्यूब म्हटलं की रेसिपीच आठवतं तर तुम्हाला असं वाटतं का की आता कुठेतरी रेसिपीची जी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये थोडंसं सॅच्युरेशन यायला लागलं आहे किंवा त्यांना असं वाटतं की यार या सक्सेसफुल झाल्या कारण यांनी सुरुवातीला सुरुवात केली होती पण आज मी नाही सक्सेसफुल होऊ शकत तर मग त्याच्यावरती तुमचं काय मत आहे यशाला कुठल्याच चौकटीत मा, आणि मापदंडात नाही बसवू शकत त्यामुळे मला खूप छान वाटतं कारण जवळपास दहा ते बारा वर्ष मी एकटीच होते बरोबर मला कोणी नेबर नव्हतं आणि मी वाट बघत होते की कोणी यावं आणि कुकिंग फूड मध्ये कॉन्टेंट मला वाटतं की सुरू युट्यूब मध्ये पण तुम्ही असाल बरोबर ना आणि दिंग इज की मराठी पदार्थ मी दाखवायचे पण तेव्हा भाषेचा माध्यम इंग्रजीच होता कारण तेव्हा रिजनल चालायचं नाही जे काही कॉन्टेंट कन्झ्युम करणारी लोक होती ती भारताच्या बाहेरची होती ज्यांना त्यामुळे एक जनरिक भाषा सगळी वापरायचं की जे म्हणजे इंग्रजी त्यामुळे इंग्रजीमध्ये मी रेसिपी मराठी पदार्थच पण इंग्रजीमध्ये म्हणजे इंग्लिशमधून स्टार्ट केलं समजा चॅनल ओके आणि मग त्या महिलांना काय सांगाल सॉरी आपलं ते डिस्टर्ब झालं सो मला असं वाटतं ना की आपली मराठीतले खाद्यसंस्कृती प्रचंड विस्तृत आहे मी नेहमीच सांगते की जिथे जे पिकतं तिथे ते शिस्त तर कोसार जशी आपली भाषा बदलते म्हणजे तुम्ही आता छत्रपती संभाजीनगरमधले आहात पुण्यातले आहात पुण्यात पण तुम्हाला प्रत्येक काही किलोमीटरवर भाषेचा फरक जाणवत असेल सो जशी भाषा बदलते तशी खाद्यसंस्कृतीही बदलते आणि हा एक खूप छान प्लॅटफॉर्म आहे तर तुम्ही नक्की जॉईन करा आणि तुमची जी आवड आहे ना की हे एक खूप छान साधन आहे की ज्याच्याद्वारे तुम्ही तुमचं कुटुंबही सांभाळू शकता आणि तुमची आवडही जोपासू शकता जर तुम्हाला स्वयंपाकाची आवड असेल पदार्थ बनवायची आवड असेल तर नक्की विचार करा आणि सुरू करा पहिलं पाऊल उचला पुढचे मार्ग आपोआप मोकळे होतात बरोबर आणि युट्यूबवरती कसं आहे ना की आता मी स्वतः पण युट्यूबर आहे त्याच्यामुळे आपण असं बऱ्याच वेळेस ऐकतो की यूट्यूबवरती कसं आहे सुरुवातीला तुम्ही सक्सेसफुल व्हायला लागले की एक दोन वर्ष तुम्ही सक्सेसफुल होतात नंतर ग्राफ कुठंतरी डाऊन व्हायला लागतो आपण असे बरेच फेमस युट्यूबर्स पण बघतो की ते काही वर्षानंतर लोकांना रिलेवंट नाही वाटत बरोबर ना, ना। परंतु तुम्ही याला अपवाद आहात कारण दोन हजार नऊ पासून आजपर्यंत तुम्ही तुमचा जो ग्राफ आहे तो वाढतच चाललेला आहे <laughs> मी अपवाद नाही आहे सो हे कुठल्याही प्लॅटफॉर्मची एक कॉन्टेंट स्ट्रॅटजी असते ओके तर म्हणजे कुठलाही घ्या मग तुम्ही मेटा घ्या गुगल घ्या की दे वॉन्ट टू रि द क्रिएटर्स म्हणजे जेव्हा मी सुरू केलं होतं तेव्हा इंग्रजी भाषेमध्ये सुरू केलं होतं लिडिंगला होते टॉपला होते, होते। दोन हजार तेराला जिओ इफेक्ट आला आणि त्यानंतर रिजनल फास्ट पिकअप झालं तर okay. आम्ही मागे नाही पडलो पण रिजनल खूप पुढे okay. निघून गेलं मग तेव्हा दोनच पर्याय होते की इधर यू ब्लेम द सिच्युएशन किंवा यू चेंज सेल्फ अकॉर्डिंग टू हां चेंजेस Uh, so, मा मा सो मग आम्ही ठरवलं की आणि तशा रिक्वेस्टही खूप साऱ्या होत्या की तू मराठीतून दाखव मराठीतून दाखव म्हणून मग दोन हजार सोळा साली मराठी सुरू केलं आणि रिजनल आम्ही सुरू केलं पण याच्यात एक गोष्ट अजूनही सगळ्यांना माहिती नाही सगळ्यांना हे असं वाटतं ना की वाव सबस्क्रायबर आहेत लाईक्स आहेत आणि हे सक्सेस झालेलं आहे आणि पण आता हे सगळा प्रवास मी बघितला इट्स अ लॉंग स्पॅन त्यामुळे सुरुवातीला जेव्हा मी <laughs> okay. सुर्वा सुर्वा <laughs> सुरू केलं तेव्हा व्ह्यूज इथे असायचे आणि रेव्हेन्यू इथे असायचा सुरुवातीला सुरुवातीला सुरुवातीचे सहा वर्ष सुरुवातीला युएसएला होतात तर सीपीएम yes. पण हाय असेल कारण मध्ये असल्यामुळे येस हो yes. पण सुरुवातीला काय होतं ना की कॉन्टेंट क्रिएटर बोटावर मोजण्या इतके होते त्यामुळे जो काही रेव्हेन्यू येईल तो चौघा शेअर व्हायचा <laughs> आणि आता जसं रिजनल मी स्टार्ट केलं तसा हा म्हणजे व्ह्यू रेव्हेन्यू असा आणि अर्निंग व्ह्यूज असे 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 हे असं <laughs> इनवर्सली प्रपोर्शनेट होऊन चाललंय सो हे आहे असं आहे त्यामुळे आ... <laughs> <laughs> मला सांगा की त्यामुळे तुम्ही साईड बाय साईड बिझनेस चालू केले का की समजा त्यामुळे मी नाही केलेलं मी जसं सांगितलं की जेव्हा बँकेतून मला माहिती आहे की युट्यूबवर जायचंय पण ॲट द सेम टाईम मला थोडा ॲशुरन्स हवा आहे एक कम्फर्ट झोन हवा आहे की जिथून मला एक फिक्स सोर्स ऑफ इन्कम येईल जनरेट होईल त्यामुळे त्या गोष्टी मी करत गेले आणि बाय गॉड्स क्रेस तेही मल्टिप्लाय होत गेलं ओवर द पिरियड ऑफ टाईम सो मी मराठी खाद्यसंस्कृती मराठी पदार्थ हे खूप पॅशनेटली करते म्हणजे इथे मी कधीच सुरुवातीलाही प्रोफेशन म्हणून नाही बघितलं की श्रीमंत होण्यासाठी मला यूट्यूबर व्हायचं आहे मला पैसाच कमवायचा आहे मला अमुक याच्या पुढे जायचं आहे तरच मी यशस्वी होईल हे सगळं इन प्रोसेस आलेलं आहे पण माझ्यासाठी मराठी खाद्यसंस्कृती मराठी पदार्थ आणि त्याचा प्रसार आणि प्रचार करणं हा सुरुवातीपासून गोलसेट आहे आणि त्या दृष्टीने okay. हा प्रवास सुरू आहे आणि मग ते मसाल्याचं कसं काय स्टार्ट झालं की आपण ऐकतो मधुराज रेसिपीचे मसाले ठीक स्टार्ट झालं सो uh, so, uh, जेव्हा मस् दोन हजार सतरा सालची गोष्ट आहे आणि याचं श्रेय मी खरंच मला नाही घेणार जरी लोकांना वाटत असेल तर आम्ही पार्टनरशिप कंपनी आहे क्यू डिजिटल मीडिया तर जो माझा पार्टनर आहे आम्ही दोघं हैदराबादमध्ये एका सेमिनारमध्ये होतो ओके okay. आणि तेव्हा टेलिव्हिजनचे खूप सारे शेफ सेलिब्रिटीज आले होते दोन हजार गोष्ट आहे तर ते छान असे एक्सप्लेन करत होते आम्ही टेबलवर बसलो होतो आणि कसं मग ते टेलिव्हिजनचे सेलिब्रिटी आहेत आणि त्यांचे ब्रँड लॉन्च केलेत आणि कसे ते जगभर पॉप्युलर आहेत ते सगळी त्यांची स्टोरी नरेट करत होते तर तेव्हा ही आयडिया माझ्या मॅनेजरला पार्टनरला क्लिक झाली की टेलिव्हिजनचे सेलिब्रिटी करू शकतात मग डिजिटलचे का नाही बरोबर आणि मग मला वाटलं हा वेळ मग आम्ही आलो आणि काही माझ्या डोक्यात नव्हतं की असं काही करायचं वगैरे कारण माझं हे ठरलं होतं की मराठी पदार्थांचं तिथे करायचं जे काही करायचं आहे ते तीन महिन्यानंतर त्याचा फोन आला की नाही आपण करतोय ओके okay. आणि बजेट सँक्शन झालं आहे मी सीड इन्व्हेस्टमेंट नाही केलेली सो त्या झालं आहे आणि आता करायचं आहे सुरू काय करायचं प्रॉडक्ट काही माहीत नाही फक्त बजेट सँक्शन झाले होते मग जे काही करायचं ते मी क्लॅरिटी होते की आपल्या खाद्यसंस्कृतीशी निगडीत करायचं आहे मला कुठेच कॉम्पिटिशनमध्ये नाही जायचं मग मसाले करायचे आहेत ना मग मा, मला मराठमोळेच मसाले करायचे की जे आत्ता नाही कुठे मिळत आहेत गोडा मसाला करायचा आहे काळा मसाला करायचा आहे बेडगी मिरची करायची की ज्याचं नावही कर्नाटक सोडलं तर कुठे फार अवगत नाही आणि म्हणून मग मसाले लॉन्च करायचं ठरवलं तेव्हाही स्वतःचा ब्रँड मर्च मर्च करतात सुरुवातीपासून पण स्वतःचा ब्रँड कोणीच नव्हता केला सो मधुराज रेसिपी आपण पहिलं होतो की स्वतःचा yes. ब्रँड आपण तेव्हा सुरू केला आमची जी मार्केटिंग रिसर्च टीम आहे त्यांचं एस्टिमेट होतं की पहिले पाचशे पॅकेट सेल करायला तुम्हाला सहा महिने तरी वाट बघावी लागेल hmm. आणि मग आम्ही फार काही प्रि म्हणजे डिमोटिवेट झाला म्हणून आम्ही फार प्रिपेअर नव्हतो तर सेम डे आमचे से दीड हजार पॅकेट सेल झाले होते आणि आम्ही एक आठवडा हो सेम डे आणि आम्ही आउट ऑफ स्टॉक होतो सो डिजिटलचं हे नरेटिव्ह आहे आणि हे हे सेम जितके आम्ही पुस्तकं प्रकाशित केली दोन हजार अठरापासून आम्ही पुस्तकं प्रकाशित केली आहेत तेव्हापासून आतापर्यंत ते दहा पुस्तकं प्रकाशित झाली आहेत आणि प्रत्येक पुस्तक आपलं बेस्ट सेलरच्या रँकमध्ये आहे त्या रँकमधून ते पुढे गेलं नाही आणि हे पुस्तकांचं जे आहे समजा ठीक काय डोक्यात आलं कारण तुम्हाला एवढा टाईम कसा मिळतो पहिली गोष्ट तर ही आहे कारण पुस्तक लिहिणं काही साधी गोष्ट नाही आहे तर याच्या मागे काय स्टोरी आहे काय होतं ना आता इतके वर्ष करते मी तर एक गोष्ट म्हणजे वाचन सुरू असतं जेव्हा प मी मराठी पदार्थ म्हणते तेव्हा फक्त ते पदार्थापुरतं सीमित नसतं माझा एक स्वअभ्यास असतो किंवा सेल्फ स्टडी असतं हे सगळं सुरू असताना की मराठी भाषा त्याचा उगम किंवा वैदिक काळ किंवा त्याच्या आधीचा काळ सिंधू आर्य संस्कृती तेव्हा उत्खननात कुठले धान्य मिळाले तिथून मग ते माझा हा स्व अभ्यासाचा भाग आहे आणि मग हे सगळं करत वाचन करत असताना एक गोष्ट उलगडत गेली की मराठी पदार्थ आणि त्याचा जो इतिहास आहे त्याचं हवं तसं संग्रहीकरण किंवा डॉक्युमेंटेशन झालेलं नाही सो so, मग पदार्थ तर माहिती आहेत डिजिटल प्लॅटफॉर्म लिमिटेशन्स आहेत कारण हे जरी पदार्थ इतके याची नावं वेगवेगळी आहेत ठोंब्र आहे गुळ पिठवणी आहे तर ही नावंच विचित्र आहेत तर लोक सर्च नाही करणार तर जे पदार्थ सर्च होतात जे माहीत आहे त्याच गोष्टी सर्च होतात hmm. पण हे जे पदार्थ की ज्याची नावं पण नाही माहिती आहे ते कसे सर्च होणार मग हे पुस्तकं म मग हे पदार्थ पुस्तक स्वरूपात लिहून मग ते okay. प्रकाशित केले आता ही नावं वेगळी आहेत कदंब आहे पिठवणी आहे बुळगं आहे बारूद आहे <laughs> नावावरून काहीच लक्षात नाही आहेत <laughs> म्हणून मग या पदार्थांचे घरी शिजवून त्याचे फोटो म्हणजे आता तीनशे पासष्ट पारंपरिक निहारेचे पदार्थ आहेत तर ते तीनशे पासष्ट फोटो पण त्या पुस्तकात आहेत की okay. जेणेकरून लोकांना कल्पना यावी की हा पदार्थ शिजला की असा दिसतो की हेतू हाच होता मी तो पहिल्यांदाच ऐकतोय आणि हा पदार्थ आहे विदर्भातला ओके म्हणजे प्रामाणिक उद्देश आहे पुस्तक करण्यामागचा की जे पदार्थ विस्मरणात गेलेत ते पुस्तक स्वरूपात का होईना सगळ्यांपर्यंत पोहोचावेत ओके okay. आता मला खरं सांगा की तुम्ही पुस्तकातून आणि मसाल्यातून किती पैसे कमवताय म्हणजे यूट्यूब तर तुमचं रेव्हेन्यू आहेच समजा ती रेव्हेन्यू स्ट्रीम आहेच पण तू तु, जे तुम्ही बिझनेस स्टार्ट केलेले त्यातून किती पैसे येतात किती असं एक्झॅक्ट फिगर नाही सांगतायत कारण सेल्स अप डाऊन सुरू असतात आणि बऱ्याच गोष्टी बदलतात पण बऱ्यापैकी येते सेवन डिजिट तरी अर्निंग येतं पण किती येतं त्यापेक्षा मला आज आवर्जून हे सांगावं आवडेल की जे येतं त्यातला एकही पैसा मी आत्तापर्यंत स्वतःसाठी नाही खर्च केला पुस्तकातला असो किंवा मसालातला असो हे आम्ही एक सोशल कॉज म्हणून तो इन्व्हेस्ट करत गेलेलो आहो की गे। त्याच्यामध्ये शिक्षण एज्युकेशन हा एक भाग आहे एज्युकेशनसाठी फंडिंग आणि दुसरं म्हणजे की बिझनेस सेटअप करायला मदत की एक बिझनेस क्लब आणि केला की आहे की जिथे महिलांना प्रोत्साहन द्यायचं आणि फक्त महिलांसाठी सीमित नाही आहे सगळ्या जेंडरसाठी आहे आणि जेव्हा बिझनेस सेटअप म्हणतो तेव्हा हे असं नाही आहे की माझं लाडूची रेसिपी बघितली आणि त्यांनी त्यांचा बिझनेस सुरू <laughs> केला इतकं उथळ नाही येते कारण त्याचं श्रेय नाही घेत कारण रेसिपी बघून बिझनेस सेटअप नाही होऊ शकत त्याच्यासाठी बिझनेस सेटअप करणं इट्स अ स्किल तुम्हाला फंड फंड्स लागतात गोष्टी जमाव्या लागतात त्याचं मार्केटिंग आलं हे आलं तर या पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी तो पैसा इन्व्हेस्ट केला जातो आणि okay. याच्या बदल्यात आम्ही काही नाही घेत इन रिटर्न लोकांकडून फक्त एक गायडन्स म्हणून तो ते फंड्स जे पुस्तकांमधून येतं hmm. आणि मसाल्यांमधून येतं ते सगळी युटिलाईज होतं आणि ही क्लॅरिटी म्हणजे जेव्हा आपण एका टप्प्यावर येतो ना म्हणजे स्पेसिफिकली ग्लॅमर की तेव्हा फोमो होतो फिअर ऑफ मिसिंग आउट की मला हेही करायचं आहे तेही करायचं आणि पैशाच्या बाबतीतही तेच होतं की मला इकडनं पण पैसा हवा आहे तिकडनं पण हवा आहे तिकडनं पण मला करायचं आहे त्यामुळे ही क्लॅरिटी सुरुवातीपासून होती जेव्हा मधुराज रेसिपी मराठीचा वन मिलियनचा टप्पा पार झाला तेव्हा ठरवलं होतं की याच्यात नाही जायचं काही बाउंड्रीज काही एथिक्स पैसे कमवायचे पण सेट केले होते आणि त्या बाउंड्रीज सोडून आम्ही पैसे नाही कमवत अरे वा आणि मला खरच ऐकून खूप आनंद झाला कारण कसं असतं ना की वेळेस काय होतं लोक मदत थोडीशी करतात आणि असं एकदम गाजावाजा भरपूर करतात <laughs> आणि मला असं वाटतं की तुम्ही फर्स्ट टाइम एखाद्या प्लॅटफॉर्म वरती सांगितलं हे आम्ही <laughs> नाही हा पहिल्यांदाच मी सांगते हे फक्त काही मेन स्टाफ आहे आमचं आमची टीम आहे त्यांना फक्त माहिती आहे <laughs> बाकी हे सोडून कोणालाच माहिती नाही आणि प्रकाशक हे okay. इन बिटवीन आम्ही तिघ चौघ लोकच आहे नाही खूप चांगली गोष्ट आहे ना म्हणजे अशा लोकांची गरज आहे खरं तर आणि मला असं वाटतं की तुम्हाला पाहून खूप लोक इन्स्पायर झालेत आणि त्यांच्यापर्यंत ही मदत नक्कीच पोहोचेल तर मला इथं आणखी एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही यूट्यूबर सक्सेसफुल म्हणजे सक्सेसफुल यूट्यूबर आहात यात काही वादच नाही परंतु ज्यावेळेस तुम्ही बिझनेस स्टार्ट केला ना okay? के तर तो पण सक्सेसफुल करून दाखवला ओके बरेच युट्यूबर्स असे आहेत की ज्यांनी बिझनेसेस ट्राय केले परंतु ते वर्कआउट नाही झाले तर मुद्दा असा आहे की मला जर बिझनेस स्टार्ट करायचा असेल ॲज अ यूट्यूब सोडून समजा तर मी कुठल्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे समजा जी गोष्ट करायची ना त्याचा थोडं तरी अभ्यास करणं गरजेचं आहे की ज्याच्यात मी माझा पैसा वेळ एनर्जी गुंतवतोय तर त्याची खरंच मला माहिती आहे का त्याचं नॉलेज आहे का आणि ते सस्टेनेबल आहे का म्हणजे okay. जसं आपण डाएट वेगवेगळ्या वेग 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 फॉलो करतो पण ते सस्टेनेबल नसतात त्याचप्रकारे जे गोष्टी आपल्याला करायच्यात ना त्याचं सस्टेनेबिलिटी पण बघावी लागते आणि बऱ्याचदा ते सोडणं यासाठी होतं की अर्निंग नाही होत त्यामुळे डिमोटिवेट होऊन इव्हेंच्युअली आपण ते अप करतो सो मला सुर म्हणजे स्ट्रॉंगली इवन सर पण ते सजेस्ट करतात की तुम्हाला जेव्हा करायचं ना तेव्हा दोन स्ट्रीम ऑफ इन्कम तुम्हाला हव्या जेणेकरून तुम्हाला जे जिथे सा स्टॅबिलिटी नाही आहे की तुम्हाला माहिती नाही हे सक्सेसफुल होईल नाही होईल किंवा तिथे पेशन्सची आवश्यकता आहे तर तुमचं एक्स्ट्रीम ऑफ इन्कम सुरू आहे त्यामुळे ते मेंटल स्टॅबिलिटी तुम्हाला मिळते आणि तुम्ही शांततेने तुम्हाला जे काम करायचं ते तुम्ही करू शकता तिथे मग मां कॉन्ट्रास्ट माइंड नाही होत फ्रस्ट्रेशन नाही येत आणि झोकून देऊन मग तुम्ही ते काम करू शकता कारण आ, काय होतं ना की फायनान्स स्टॅबिलिटी आपण कायम म्हणजे आईवडिलांना दूषण लावतो पण आईवडीलच नाही तुम्ही ज्या ज्या रिलेशनशिपमध्ये असाल तर तिथे अशी म्हणजे हे फार बेसिक गरज आहे किंवा अपेक्षा असते की तुमचे तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबल असला पाहिजेत एका वयाच्या स सर्टन स्टेजनंतर त्यामुळे ते एक प्रेशर असतं आपल्यावर पण त्यामुळे मग दोन स्ट्रीम्स ऑफ इन्कम असणं कधीही छान असं मला वाटतं ओके तर दोन हजार अठराला ज्यावेळेस तुम्ही बुक लिहायला सुरुवात केली होती तर तिथं मला असा प्रश्न विचारायचा आहे कारण दोन हजार अठराचा कॉल असा होता त्या यूटूब की त्यावेळेस यूट्यूब बऱ्यापैकी बूमवरती होतं आणि आधीच्या का काळात काय व्हायचं की लोकं पुस्तकं वाचायचे रेसिपीज वाचायचे आणि मग रेसिपीज बनवायचे आणि दोन हजार अठरा एकोणावीसला तर कोणी काय करायचं की डायरेक्ट आपण रेसिपी यूट्यूबला टाकतो आणि डायरेक्ट व्हिडिओ पाहून हे करतो मग असं वाटलं नाही का कधी की यार हे खरंच प सक्सेसफुल होईल का पुस्तक अठराला प्रकाशित झालं पण एक वर्ष आधीपासून ही प्रोसेस सुरू okay. होती पुण्यातले जितके नामवंत प्रकाशक आहेत त्या सगळ्यांकडे आम्ही अगदी उमरे झिजवले आहेत आणि आम्हाला आम्हाला पण उमरे झिजवावे लागले म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे खरं तर कारण तुमच्याकडे ऑलरेडी ऑडियन्स आहे आणि एवढी ऑडियन्स असताना सुद्धा ही कंडिशन म्हटल्यावर सो सगळ्यांनी आम्हाला हेच उदाहरण दिलं की नाही आजकाल सगळे रेसिपी ऑनलाईन बघतात hmm. त्यामुळे पुस्तक विकत घेणारा आपल्याकडे ऑडियन्स hmm. नाही आहे त्यामुळे आम्ही नाही पुस्तक पाककृतींचं पुस्तक आम्ही प्रकाशित करणंच बंद केलं ही अवस्था होती आणि ओव्हरऑल जितके नामवंत आहेत ते सगळं झालं आणि मग आम्ही विचार केला की चला आता आपण आपलं प्रकाशित करूयात करून तर बघूया आणि म्हणून मग सुरू केलं आणि जसं मी सांगितलं तेव्हापासून पहिलं पुस्तक दोन हजार अठराला प्रकाशित केलं तेव्हा ते, ते बेस्ट सेलरला होतं आणि तेव्हापासून प्रत्येक पुस्तक आपलं बेस्ट सेलरला आहे आणि तुम्ही कसं देताय त्यावर ते अवलंबून असतं कारण प्रत्येक पुस्तकाची आपली यू एस पी आहे की सविस्तर रेसिपी आहेत सविस्तर टिप्स आहेत आणि त्या प्रत्येक पाककृतीचा एक चित्र पण आहे फोटो पण आहे त्यामुळे वाचकाला ते ट्रीट असते पर्वणी असते oh. आणि आपल्याकडे अजूनही वाचक वर्ग आहे की ज्यांना नाही सर्च करायचा व्हिडिओ ते पुस्तक समोर ठेवतात आणि रेसिपी फॉलो करतात असाही वाचक वर्ग आहे किंवा काहींना पुस्तक संग्रहित ठेवायची पण आवड असते असाही hmm. वाचक वर्ग आहे त्यामुळे आ... तेव्हापासून सुरू केलेत ते प्रत्येक पुस्तक रेसिपीचं आहे आणि सगळे उत्तम चालत आहेत बरोबर आणि इथं मला असं वाटतं <laughs> की तुमच्याकडून एक गोष्ट शिकण्यासारखी लोकांनी काही द्या आपल्याला वाटतंय ना करायचं आहे एकदा ट्राय तरी करून पाहू मग रिझल्ट काय येतोय तर नंतर पाहूयात बरोबर आणि आणखी एक प्रश्न मला विचारायचा आहे की जर समजा आता तुम्ही इतक्या फेमस आहात की म्हणजे तुम्हाला भरपूर लोक प्रेम करतात समजा तर तुम्ही जर तुमच्या फॅमिलीला त्यांच्या जर इन्क्लूड केलं तर मला असं वाटतं तुम्हाला आणखी व्ह्यूज येऊ शकतील कारण आपण बघतो की आजकाल व्लॉगिंग खूप फेमस मग तुम्ही असं का नाही करत की स्वतःच्या फॅमिलीला स्वतःच्या प्लॅटफॉर्मवरती का नाही करत आणत समजा माझी फॅमिली <laughs> म्हणजे जा मुलं झाले आपण बघतो ना की व्लॉगिंगला खूप असायचे पण काही प्रोफेशनल गोष्टी आहेत कारण स्पेसिफिकली फॅमिली म्हणलं की पहिले नवरा हे एक असतं uh, तर नवरा माझा फुल टाईम वर्किंग आहे तोही त्याचा जॉब खूप पॅशनेटली करतो uh, जर uh, हे काही अनुभव इनिशियली नवरा असायचा ऑन कॅमेरा पण काही अनुभव सुरुवातीला असे आले की ज्याच्यामुळे त्याचं प्रोफेशन फॉर इम्पॅक्ट व्हायला लागला आणि इट वॉज अ ह्यूज हिट फॉर हीज करिअर पर्स्पेक्टिव्ह म्हणून मग तेव्हा हा म्युच्युअली घेतलेला डिसिजन होता की कुठे आयडेंटिटी डिस्क्लोज नाही करायची बरोबर सो दॅट इज द ओनली थिंग की फॅमिली uh, कॅमेरा uh, समोर असते मुलं असतात hmm. uh, तेच एक रिझन आहे की न की दोघांचंही प्रोफेशन वेगळं वेगळं आहे आणि आम्ही रिस्पेक्ट करतो एकमेकांच्या प्रोफेशनचं आणि मला असं कधी नाही वाटत की माझंच छान चाललं आहे त्यामुळे तुमचं हॅम्पर व्हावं कारण तेही तितकंच डेडिकेटली डिवोशनली आणि पॅशनेटली त्यांचं प्रोफेशन फॉलो करतात आणि ते करावं ओके okay. तर इथं मला एक म्हणजे आत्ता प्रश्न सुचला की समजा एक कपल असतं बरोबर तर तिच्यामध्ये असं आपण बऱ्याच वेळेस पाहतो की काय होतं एक माणूस सक्सेसफुल होतो दुसरा नाही होतं असं आहे का पॉसिबिलिटी की दोघी ऍट अ टाईम सक्सेसफुल होऊ शकतात समजा का नाही <laughs> अगदी म्हणजे मला असं एक मला प्रामाणिकपणे वाटतं की जर तुमचे जर दोघांच्या स्ट्रीम्स वेगळे असतील काय होतं ना आपण गोष्टी लादण्यावर आपला समाजाचा किंवा ती मानसिकता एक तयार झाली आहे की बाई आहे तर तिने हे 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 करायचं आणि माणूस आहे तर त्याने हे हे करायचं पण तुम्ही जर गोष्टी लादलात तर मग तिथे कुठेतरी माणूस ती मोटिवेट होतो आणि तो त्याच्या त्याच्या क्षेत्रात नाही उत्तम करू शकत okay. त्यामुळे लादणं हे नाही झालं पाहिजे जरी मी आता आ... करिअर करते म्हणजे माझी मुलगी जेमतेम वर्षाची होती आणि तेव्हा माझ्या नवऱ्याचं करिअर पीकवर होतं कारण आय टी इंडस्ट्री तेव्हा फॉर्ममध्ये होतं चौदा सोळा तास ऑफिसमध्ये असायचा तेव्हा मी नवऱ्याकडून कधी एक्स एक्सपेक्ट नाही केलं की नाही तू कॅमेरा घेऊन माझ्यासमोर उभं राहायला पाहिजे तू एडिट केलं पाहिजे तू मुलीकडे सांभाळलं पाहिजे सो हे म्युच्युअली समजून घ्यायच्या गोष्टी आहेत पण आता हा नवऱ्याचं करिअर पिकला होतं तेव्हा मी थोडं बॅकला होते पण आता आय टी इंडस्ट्रीचा थोडं डाउनफॉल सुरू झाला आहे पण डिजिटल <laughs> <laughs> मग आता नवरा थोडा स्टेबल आहे okay. मग मी बिझी असते तर मग नवरा अवेलेबल असतो म्हणजे हे मला असं वाटतं की इगो न ठेवता म्युच्युअली समजून घेऊन करायच्या गोष्टी आहेत बरोबर कारण याच्यामध्ये इगो फार वेळेस मदत येतो वाटू हो शकतो कारण आपल्याकडे तसं नाही चालत की बाबा बाई खूप सक्सेसफुल आहे तर तेच बॅलन्स केलं पाहिजे समजा इनिशियल एक, एक वर्ष मला हे स्ट्रगल होतं कारण हे इतकं फास्ट पेस गेलं की आम्ही असं की समजा मिलियन असतील सपोज आता तुम्हाला जवळपास एकत्र जर केली तर एक कोटीपेक्षा जास्त लोक तुम्हाला फॉलो करतात आज बघायला खूप हे वाटतंय पण तू त्याची सुरुवात दोन हजार नऊला ला झाली हे लोक नाही बघत बेसिकली येस त्यामुळे आम्हाला कोपअप करायला फार त्रास नाही झाला कारण आम्ही स्लो पॅच बघितलाय त्यानंतर फास्ट पेस बघितली आहे आणि त्यानंतर आता जी स्टेबल पेस आहे ती पण बघतोय ओके okay. त्यामुळे मग चेंजेस अडॉप्ट करणं फार असं काही अवघड नाही गेलं ओके आणि इथून पुढचं बद्दल तुम्हाला काय वाटतं की बा वा कुठली गोष्ट चालू शकते किंवा कुठल्या गोष्टीवरती फोकस केला पाहिजे मला अगदी प्रामाणिकपणे वाटतं की डिजिटल इज द फ्युचर याच्यात काही शंकाच नाही याच्यामध्ये शॉर्ट फॉर्मॅट जे आहे तेच चालणार म्हणजे तुम्ही कितीही हे खूप जेव्हा टिकटॉक वगैरे आलं होतं तेव्हा खूप युद्ध वॉर पेटलं होतं की हे काय करतात ते काय करतात पण एक क्लॅरिटी हवी की तुम्हाला कॉन्टेंटच बनवायचं जर सिच्युएशन आली आहे की तुम्हाला ते एक मिनिटात करायचं तर तुमची ती तयारी हवी की मी तेच कॉन्टेंट मी एक मिनिटात पण देऊ शकेल सो जसे लॉंग फॉर्मॅट एवढे वर्ष सक्सेसफुली चालले तसे आता पुढचा जो एक दहा वर्षाचा झोन राहील किंवा जे फ्युचर राहील ते, okay. पन, आ, ते नक्की शॉर्ट व्हिडिओ फॉर्मॅट रील्स आणि अजून ब्रँड्स त्याला युज okay. टू होत आहेत पण आपण पॉझिटिव चेंजेस काही येत्या दिवसांमध्ये नक्की बघूयात ओके तर मी पण आशावादी आहे त्या बाबतीत कारण हा पॅच बघितला जेव्हा आम्ही मॉनिटायझेशन सुरू केलं होतं दोन हजार दहाला सो तेव्हा हे ॲक्सेप्ट व्ह्युअर पण करायचं नाही आणि ब्रँड पण नाही कारण व्ह्युअरला टेलिव्हिजनचे ॲडचं इरिटेशन व्हायचं आणि तेच जर डिजिटलला झालं तर ते अजून इरिटेट व्हायचे आणि मग खूप वाईट वाईट कमेंट टाकायचे मग आम्हाला तेव्हा शांत राहून की आम्ही मा म्हणजे सहमत आहो वी ॲग्री विथ यू की तुम्हाला ते इरिटेशन होतं आहे पण ॲट द सेम टाईम तुम्ही हेही समजून घ्या की हे कॉन्टेंट क्रिएट करण्यासाठी काही सर्टन अमाऊंट आम्हाला पे करावे लागते प्रोडक्शन कॉस्ट आहे जर ती आम्हाला कुठेतरी एका टर्मवर निगोशिएट करायचं तर ॲड रन करणं गरजेचं आहे मग जवळपास एक वर्षाचा हा आमचा स्ट्रगल होता बिटवीन व्ह्युअर बेस आणि कॉन्टेंट क्रिएटर की त्यांना ॲड युज टू व्हायला तितका वेळ आम्हालाही द्यावा लागला आता शेवटचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे की मला असं वाटतं म्हणजे माझं पर्सनल मत आहे कारण मी भरपूर ठिकाणी फिरलो आहे समजा तर तुम्हाला महाराष्ट्रातल्या जवळपास सत्त्याऐंशी टक्के महिला तरी ओळखत असतील आणि तुमच्यापासून खूप इन्स्पायर झालेल्या आहेत परंतु तिच्यामध्ये प्रॉब्लेम कसा आहे ना की त्यांना असं वाटतं की यार मधुरताईंना बोलतं खूप छान येतं मधुरताई खूप सुंदर दिसतात या महिलांमध्ये थोडंसं कॉन्फिडन्स नाही आहे आणि त्यांना आपण म्हणतो ना की त्यांना थोडंसं फॅमिली सपोर्ट नाही आहे किंवा काही कारण आहेत ओके त्यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे तर त्यांना तुमची काय ॲडवाईस असेल मला असं वाटतं की डिजिटल मीडियाने हे सगळे नॉर्म्स ब्रेक केलेले आहे कारण मी सुरुवात केली होती इंग्रजी कॉन्टेंटमध्ये नंतर रिजनलला गेले रिजनलमध्येही आपण जर प्रांतीय कॉन्टेंट क्रिए आपली आजी आहे त्यानंतर गावाकडची वाट आहे अलीकडेच धनगरे जीवन एक चॅनल सुरू झालं सो हे असं काही नाही हे आपल्या आपल्या ना मनात असतं हे डोक्यात कुठे ना कुठे समाजामुळे बिंबवलं गेलं असतं आणि एक खूप छान उदाहरण मला द्यायला आवडेल की मी पुण्यातली आहे मी जर माझ्या सासरी गेले गावी गेले मी बेसिक छान असं आवरून जाते कधी मी वेस्टर्न वेअरमध्ये जात नाही इधर साडीत असते किंवा पंजाबी ड्रेस आणि जे सौभाग्याचे अलंकार हवे तेवढे बेसिक असतात टिकली हवी गळ्यातलं हवं हे हवं तरी पण गावाकडच्या बायका मला पायापासून ते केसापर्यंत निहाळतात <laughs> ते होतं पण याचा अर्थ शहरात हे होत नाही का शहरातही होतं तुम्ही फायव्ह स्टार सेवन स्टार हॉटेलमध्ये तुम्ही जर गेलात तर तिथेही तुम्हाला बायकाच असतात त्या किंवा तिथेही तो एक क्लाउट आहे समाजाचा हिने परफ्यूम नाही लावलं हिने गुचीची बॅग नाही घेतली मॅनिक्युअर नाही केलं पॅडी नाही केलं सो हे जज तुम्हाला सगळ्या समाजाच्या पातळीवर इवन घरातही होतं त्यामुळे हा विचार कुठेच आणि कुठलाच न्यूनगंड न बाळगता माझी भाषा चांगली नाही आहे मी दिसायला हे न बाळगता जरी तुमच्यावर अनेक वर्ष कोणी बिंबवलं असेल तू दिसत नाही छान तुझी भाषा चांगली नाही ते सगळं बाजूला ठेवायचं आणि जे करायचं ते करायचं बरोबर स्वतःच्या बाबतीत मला नवरा लग्न झाल्यापासून एक गोष्ट काय म्हणायचं कारण माझा नवरा खूप छान गातो <laughs> तुझा आवाज घोगरा आहे तुझा आवाज घोगरा आहे पण याच आवाजामुळे काही लक्ष नका देऊ <laughs> कोणी काही बोलेल तुम्हाला जे करायचं ते करा बरोबर आपण चांगलं जरी वागलो तरी लोक नाव ठेवतात वाईट जरी वागलो तरी नाव ठेवतात मग जे करायचं ते नक्की करायचं मग मला तर मजा आली तुमचा एक्सपिरियन्स कसा होता खूप छान वाटलं खूप छान चर्चा रंगली आणि खूप मजा आली <laughs> आणि हे जे एक एक एक, एक गोष्टी उलगडत जातात त्याही मी एन्जॉय केला की एक आठवणींना उजाळा बरोबर आणि हे जे एक उपक्रम आहे श्रीमंत स्टुडिओचा श्रीमंत मा येस yes. <laughs> <laughs> कोणी दुसऱ्याला असं म्हणत नाही श्रीमंत बाकी सगळे आशीर्वाद तुम्हाला मिळतील पण श्रीमंत भा आशीर्वाद कोणाकडून -कोड़। मिळत नाही जो तुम्ही देताय ते खरंच खूप कौतुकास्पद आहे थँक्यू सो मच मित्रांनो अजूनही तुम्ही हा पॉडकास्ट पाहत आहात म्हणजे या पॉडकास्टमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी व्हॅल्यू मिळाली असेल जर तुम्हाला हा पॉडकास्ट खरंच आवडला असेल तर या पॉडकास्टला लाईक करा आणि जर समजा तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण असेल की तुम्हाला असं वाटत असेल की त्या मित्राने स्वतःच्या आयुष्यामध्ये खरंच काहीतरी ग्रो करावं तर त्या व्यक्तीसोबत तुम्ही हा पॉडकास्ट शेअर करू शकतात आणि परत एकदा सांगतो की जर तुम्हाला आयुष्यामध्ये विचार व्यक्तिमत्व आणि पैशाने श्रीमंत व्हायचं असेल तर आपल्या श्रीमंत स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये थँक्यू